रामकृष्ण हरी माऊलीचे हरी पावले चालती पंढरीची वाट। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज बरड ते नातेपुते मार्गावरती आहे आणि या मार्गावरती शिखर शिंगणापूर हे जवळ असल्यामुळे आता राज्यभरातून माऊलींच्या पालखी सोहळ्यात आलेले वारकरी हे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। माऊली कुठून आले आपण? आम्ही लातूरून आलो। लातूरून आले माऊलींच्या पालखी सोहळ्यात का? हां। आज मग महादेवाच्या दर्शनासाठी आले? हो। मग एक गोड असा महादेवाचा एखादा अभंग म्हणून दाखवा सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आले देवदर्शनाला, तुझ्यासाठी आले देवदर्शनाला। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। हर हर महादेव। अशा प्रकारे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविक आता हे शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आता आपण ही जी दृश्य पाहत आहोत, ही दृश्य शिखर शिंगणापूर येथील आहेत। वारकरी भाविक हे शिखर शिंगणापूर या ठिकाणी आलेले आहेत। आज आपल्यासोबत इतरही काही भाविक आहेत। बाबा कुठून आले? आम्ही दिवाळंदी पंढरपूर उस्मानाबाद। उस्मानाबाद माऊलीच्या पालखी सोहळ्यात पालखी पण आज महादेवाच्या दर्शनासाठी दर्शनला। काटी कवडेचा भार शिंगणापुरी जे जयकार, शिंगणापुरी जे जयकार, शिंगणापुरी जे जयकार, गंगा वाहे निर्मळ करणत याची आंघोळ, करणत याची आंघोळ, करणत याची आंघोळ, बेल दावना घेऊन हाती शंकर पार्वती उभा राहती, शंकर पार्वती उभा राहती, शंकर पार्वती उभा राहती, गंगा वाहे निर्मळ करणत याची आंघोळ, करणत याची आंघोळ, करणत याची आंघोळ। अशा प्रकारे राज्यभरातून भाविक वारकरी हे आलेले आहेत। काही लातूर, काही उस्मानाबाद, तसेच इतरही भागातून हे वारकरी आलेले आहेत आणि आता ते सर्वजण आता महादेवाच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, शिखर शिंगणापूर।